नमस्कार मित्रांनो, अशा पद्धतीचे गणित आपल्याला परीक्षेमध्ये वारंवार पाहायला भेटत असतं. तर पाहूया कशा अगदी सोप्या पद्धतीने सोडवायचं आहे. तर सर्वप्रथम लक्षात घ्या की ज्यावेळेस आपण असं लिहितो, एक तुम्हाला उदाहरणासाठी लिहितो की समजा असं जर असेल की अंडर रूट सिक्स्टीन, तर कसं लिहितो मित्रांनो, याचं आपण कसं सॉल्व करतो, तर यालाच आपण 4 पण लिहू शकतो. बरोबर, यालाच आपण कसं लिहितो, 4 पण लिहू शकतो. किंवा यालाच आपण वेगळ्या भाषेमध्ये असं पण लिहू शकतो की अंडर रूट चारचा वर्ग पण लिहू शकतो. किंवा अजून वेगळ्या पद्धतीने जर म्हटलं तर याला कसं लिहू शकतो मित्रांनो, तर 4 चा वर्ग. आणि अंडर रूट म्हणजेच काय असतं, तर अंडर रूट म्हणजेच काय असतं, 1/2 असतं. म्हणजेच या 2 काय होतं, हे 2 कॅन्सल होतं आणि पुन्हा 4 ही किंमत राहते. तर हे समजावण्यासाठी लिहिलं होतं. आता त्याच पद्धतीने आपण याला सोडून घेऊया. तर पहा काय करायचं आहे, तर अगदी त्याच पद्धतीने मग कसं येईल मित्रांनो, ह्याला जर सोडवायचं म्हटलं तर पहा, 5 त्याचं काय आहे, 24 घात आहे. मग आताच पाहिले की अंडररूटचं काय असतं, 1/2 लिहित असतो. मग काय मित्रांनो, 5 24, ठीक आहे, हे आणि अंडररूटच्या ऐवजी काय लिहायचं, 1/2 लिहायचं. मग काय होणार, ह्या 2 काय होणार, हे कॅन्सल होणार, 2 याला भाग जाणार. बरोबर का, 24 ला 12 म्हणजे 5 आणि त्याचा 12 घात, हे काय झाल्याचं उत्तर आलं, हे काय झाल्याचं उत्तर आलेलं आहे. तर अगदी सोप्या पद्धतीने आपण याचं उत्तर काढलं, 5 चा कितवा घात आला मित्रांनो, 12 घात आला. बरोबर का, 5 चा 12 घात काय झालं, याचं उत्तर आलेलं आहे. तर अगदी सोप्या पद्धतीने आपण अशा पद्धतीने याचं वर्गमूळ काढलेलं आहे. तर अशाच ट्रिक्स नवनवीन जे एक्झाममध्ये विचारलं जातं मित्रांनो आणि आपण पाहताशी गडबडतो, असे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ माहितीपूर्ण ठरला असल्यास एक लाईक नक्की द्या. धन्यवाद.